सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. पंढरपूर शहरामध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून अशा आजारावर नियंत्रण मिळण्यासाठी नगरपालिकेने काल तातडीची बैठक बोलावून अनेक उपाययोजना केल्या आहेत. सध्या पंढरपूरमध्ये घाणीचे साम्राज्य वाढल्याने सर्वत्र डासांचे प्रमाणही वाढले, त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये हिवताप, मलेरिया आणि डेंग्यू सदृश आजाराने थैमान घातले. सध्या पंढरपुरातील अनेक दवाखाने तापाच्या आणि डेंग्यूच्या रुग्णाने भरले आहेत. यासाठी नगरपालिकेने आता दखल घेत काल तातडीची बैठक बोलावली होती. ही बैठक मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या केबिनमध्ये पार पडली. सध्याची गंभीर परिस्थिती पाहता अनेक उपाययोजना यामध्ये करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक सौ ढवळे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संग्राम गायकवाड आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. अशा डेंग्यू सारख्या आजारावर नगरपालिकेच्या वतीने कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी अशा प्रकारे माहिती दिली. नगरपालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू सदृश परिस्थिती उद्भवलेली आहे, त्यामुळे बरेचशा नागरिकांना डेंग्यू या रोगाची लागण होऊन ते हॉस्पिटल्समध्ये विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत. त्या अनुषंगाने साधारण 15 दिवसापूर्वीसुद्धा नगरपालिकेमार्फत आरोग्य विभागाची आम्ही सगळ्यांची मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही महत्त्वाच्या सूचना अशा केलेल्या होत्या की कंटेनर सर्वे, कारण डेंग्यू हा स्वच्छ पाण्यामधल्या साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होतो, त्यामुळे जे घरांमध्ये पाणी साठलेलं असतं ते शोधून काढण्यासाठी कंटेनर सर्वे करणं आवश्यक आहे. त्या कंटेनर सर्वे करणं, तसंच ओपन प्लॉटमध्ये जे पाणी साचलेलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा गप्पी मासे सोडणे आणि घरामध्ये फॉगिंग करणे आणि फवारणी करणे अशा सूचना आपण दिल्या होत्या. त्या अनुषंगाने 15 दिवसापूर्वी केलेली कारवाई आणि तरी पण परिस्थितीमध्ये फरक न पडत असल्यामुळे काल सकाळी 11 वाजतासुद्धा मुख्याधिकारी पंढरपूर नगर परिषद यांच्या दालनामध्ये आम्ही जिल्हा मलेरिया अधिकारी बोधले साहेब आणि नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संग्राम गायकवाड आणि इतर सर्व कर्मचारी यांची परत एकदा आढावा बैठक घेतली. त्याच्यामध्ये आम्ही रिव्ह्यू घेतला तर साधारण शहरामधल्या जवळपास 10,000 प्रॉपर्टीजचा आपण कंटेनर सर्वे आत्तापर्यंत पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 540 घरांमध्ये आपल्याला डेंग्यूच्या अळ्या ज्या असतात त्या घरांमध्ये आढळून आल्या. त्या आपण घरांना तिथे इमिजिएटली ते सगळे जे हे आहेत कंटेनर्स ते रिकामे करून कोरडा दिवस पाळण्याचं आव्हान सूचना केलेल्याच आहेत आणि काल परिस्थितीमध्ये अजूनही फरक पडत नसल्यामुळे आम्ही आता त्या अनुषंगाने परत 30-30 जणांच्या 2 टीम आणि जो महत्त्वाचे भाग आहे संतपेठ भाग याच्यामध्ये जरा जास्त प्रमाणात पेशंट आढळून आलेले आहेत, तसेच इसबावी भागातसुद्धा पेशंटची संख्या बरीचशी जास्त आहे, त्यामुळे या 2 भागांवर प्रायमरीली फोकस करून त्या भागातले जेवढेसुद्धा जिथे कुठे पाणी साचलेलं असेल स्वच्छ पाणी ते सगळं रिकामं करून कोरडं करणं आणि त्याचबरोबर नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणं हे आपल्यामार्फत नगरपालिकेच्या पथकामार्फत करण्यात येणार आहे, सगळ्यांना सूचना देण्यात येणार आहे आणि ते त्यांनी नागरिकांनी तसा कोरडा दिवस पाळावा, कुठेही पाणी साचू देऊ नये असंच आम्ही आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर नगरपालिकेचं जे पथक फॉगिंग करायला येतं त्यावेळेला घराचे दरवाजे व खिडक्या बंद करून फॉगिंग करून घेण्यात यावं आणि फवारणीसुद्धा करण्यात आलेल्यावर त्यांना जिथे जिथे आजू घराच्या जवळ फवारणी करणं आवश्यक आहे तिथे त्यांना करू द्यावी फवारणी, असंसुद्धा मी नागरिकांना आवाहन करीत आहे. त्याच्याबाबत शहरामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे त्याच्याबाबतसुद्धा आपण आता पूर्णपणे त्याचा आढावा घेण्याचं काम चालू केलेलं आहे. प्रत्येक रस्त्याचा आणि प्रत्येक भागामध्ये जिथे जिथे अतिक्रमण आहे तर आम्ही त्या त्या भागामध्ये आता एक कर्मचारी नेमणार आहोत की जो त्या अतिक्रमणावर पूर्ण लक्ष ठेवेल आणि जर आमच्या नोटीसनंतरसुद्धा जर अतिक्रमण नागरिकांनी काढलं नाही तर नगरपालिकेच्या पथकामार्फत त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. आपण कार्तिकवारीच्या काळातसुद्धा बऱ्याच जणांवर कारवाई केली, त्या अनुषंगाने आता याच्यापुढे सुद्धा आपण जिथे जिथे अतिक्रमण होणार आहे तिथे पर्टिक्युलर माणसं नेमून त्यांच्याकडून रिपोर्ट घेऊन आपण त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई करणार आहोत.
मोकाट जनावराच्या बाबतीत सुद्धा आपण कार्तिक वारीमध्ये ते काढण्याचं बाबत नियोजन केलेलं होतं, पण गर्दी वाढली आणि नंतर जनावरं त्या दिवशीसुद्धा होते आणि मग ते जर जनावरांवर त्यांना पकडायला गेलं तर त्या वारकऱ्यांच्या अंगावर जाऊन त्यांचं करण्याचं इजा होऊ शकते या अनुषंगाने आपण त्या 2-3 दिवसात ते काम थांबवलेलं होतं. आता परत त्याच्याबाबत बरीचशी ओरड झालेली आहे तर आपण ते आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत ते सगळे प्राणी मोकाट जनावरं आपल्याला पकडून बाहेर ठेवा नेऊन सोडावे लागतील. याच्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे की ज्या गाई म्हशी ज्या रस्त्यावर असतात त्याचे शहरामधलेच कोणीतरी मालक असतात, त्यामुळे मालकांना आव्हान आहे की तुम्ही त्यांना मोकाट सोडू नये, त्यांना त्यांच्या तुमच्या गोठ्यामध्ये आणि तिकडेच ठेवावं. जर ते रस्त्यावर आढळले तर नगरपालिकेमार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.